सर थोडक्यात सांगा ना सर. सर एक मिनिट थांबना. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची याच भेटीनंतर ते सिल्वर निवासस्थानावरून आता बाहेर पडलेले आहेत. या भेटीच्या संदर्भात ते नेमकी काय माहिती देतात आणि माध्यमांशी नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. गेल्या काही काळापासून छगन भुजबळ आपण पाहतोय हे नाराज असल्याची सुद्धा चर्चा रंगलेली होती. दुसरीकडे कालच त्यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान काल जे छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलेलं होतं त्याच वक्तव्या संदर्भात ही भेट झाली असल्याची सूत्रांची माहिती मिळते. काल बारामतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा हा संपन्न झाला आणि याच मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केलेली होती आणि याच वक्तव्यासंदर्भात ही भेट असल्याची सध्या सूत्रांची माहिती मिळतीय. तर एकीकडे ओबीसी आणि मराठा हा वाद पेटलेला असतानाच त्या संदर्भात छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि हे वक्तव्य करताना शरद पवार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका सुद्धा केलेली होती. छगन भुजबळ यांनी काल बारामतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून पवारांवर ही टीका केली आणि याच टीकेनंतर छगन भुजबळ यांच्यावर टीकेची झोड सुद्धा उठलेली होती आणि या संदर्भात आता या बैठकीत चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर बंगल्यावर जाऊन बोलणार अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी आता व्यक्त केलेली आहे. आपण पाहतो या दोन्ही नेत्यांमध्ये आता बैठक झालेली असून चर्चा झालेली असून सिल्वर ओक निवासस्थानावरून सध्या छगन भुजबळ बाहेर पडलेले आहेत आणि बंगल्यावर जाऊन बोलणार अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी आता माध्यमांशी व्यक्त केली आहे.